सातव्या मुलीची साती मुलगी सतरा मार्च भागामध्ये मा अहिमंते शेखर हे सगळं रुपालीने केलं तो रडत म्हणतो दुर्दैवाने हो नेत्राला भूतकाळामधील गोष्टी दिसल्या होत्या तिने मला याची कल्पना दिली होती मी विश्वास ठेवला नाही तिच्यावर रुपालीच्या प्रेमात आंधाळा झाला होतो ना आता तर रुपालीने माझ्यासमोर सगळं कबूलही केलं पण तो अद्वैत समोर आला ती वेगळेच रंग दाखवते साजी किमान आदवाईचा जीव येणे तिच्यावर त्याचा फायदा करून घेते ती अहिमंती कुठे रुपाली मला तिच्याशी बोलायचे मला आत्ताच्या आत्ता तिला आत्ता जाब विचारायचा आहे नेत्रा उठते आणि आडवत म्हणते आजी 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 तीन ती नेत्रा बाजूल हो नेत्रा म्हणते आजी या सगळ्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण रुपालीबाईसाहेब काहीच कबूल नाही करणार तुम्ही रडू नका बरं राऊन राऊंड मला एकच प्रश्न पडतो आजोबांची ही अवस्था करून रुपालीबाईसाहेबांना काय साध्य करायचं होतं ती आजोबांकडे बघते आणि म्हणते कदाचित आजोबांना रुपालीबाईसाहेबांविषयी काहीतरी आहे म्हणून रुपालीबाईसाहेबांनी ही अवस्था केली आता मात्र आजोबा बोलायचा प्रयत्न करतात ते तिघही त्यांच्या शेजारी बसतात शेखर म्हणतो बाबा मला माहिते तुम्हाला काहीतरी बोलायचे आई रडत म्हणते पण ते बोलू शकतील का तोंत ताई बाबा आधीच बोलू शकले असते ग पण माझी चूक झाली पण मी दुर्लक्ष केलं डोक्याला मारतो आई त्याला सावरते तोंत तो बाबा तुम्ही काळजी करू नका तुम्ही लवकरच बोलायला लागतील नेत्राकडे बघत म्हणतो कदाचित त्यावेळेस अद्वैतला सत्य कळेल अद्वैत खाली चाललेला असतो हॉलमध्ये बंटी उभा असतो तो तो मामा तू कधी आला तोंतरे भांजे आता तों तारे मी आताच आलो तू कसा आहेस तो अरे मी फर्स्ट क्लास तू कसा आहे बंटी त्याला मिठी मारत म्हणतो अरे एकदम मस्त तेवढ्या शेखर येतो तो तों तो भाऊजी आले नेत्रा बंटीला बघून शॉक होते तो कशात, तो भाऊजी कशा आहात कसा चालला तुमचा कारभार शेखर त्याला इग्नोर करत म्हणतो ठीक आहे त्याचा आवाज ऐकून रुपाली वरून येत असते तो तो ताई आली ताई अगं चल लवकर एक आनंदाची बातमी द्यायची गुड न्यूज तुम्ही सगळे एकत्र आला ना सगळ्यांना सांगून टाकतो तर मी महाबळेश्वर मध्ये एक रेस्टॉरंट ओपन करणार आहे आणि माझ्या बरोबर एक पार्टनर सुद्धा असणार आहे अद्वैत म्हणतो अरे वा कॉंग्रॅच्युलेशन तो तो थँक्यू भांजे बंटी म्हणतो तर ह्याच कामासाठी मी महाबळेश्वरला होतो आणि तिकडून येतानी तुमच्यासाठी चिक्की स्ट्रॉबेरी सगळं काय आणलंय बॉक्स उघडत म्हणतो पहिले भाऊजीला भाऊजी स्ट्रॉबेरी घ्या शेखर म्हणतो नाही मला नकोय अद्वैत म्हणतो मामा मला दे शेखर अद्वैत निघून जातात रुपाली त्याला खुनवते तो तिला खुनवून बोलत असतो हे सगळं नेत्रा बघते तो तो काय मग रक्षा कवच रुपाली म्हणते बंटी तो तो नेत्रा नेत्रा हे गे स्ट्रॉबेरी अगं महाबळेश्वरीची स्पेशल स्पेशल हे गे बॉक्स ठेव रुपालीचा हात पकडतो आणि म्हणतो ताई चल मला तुझ्याशी आहे रुपाली दरवाजा लावून घेते तो तो ताई मी काय म्हणतो ती ती गप शाना समजायला लागला स्वतःला तो तो मी नाही तू स्वतःला जास्त शहाणी समजते तिने ती बंटी इथं काय चाललं तुला चांगलं माहिती ना कशाला वर तोंड करून आला इथे मला सगळं माहितीये म्हणून मी तुला मदत करायला आलो ती नेत्रा तुला अजगरासारखी विळखा घालून आहे तिचा इलाज करायचा आहे काट्यानी काटा काढायचा आहे आणि हा नेत्रा नावाचा काटा काढायला माझ्याकडे काटा आहे मी सांगून सुद्धा तू टाइमपास करते ताई राज्याध्यक्षेची सगळी संपत्ती तुला मिळायला हवी असे स्वप्न तू बघितले पण रुपाली म्हणते पण काय नेत्रासारखी कुणीतरी आहे जिला देवीचं वर्धन आहे मग माझी भेट घडून दे ना का माझ्यापेक्षा तुला पैसा जास्त महत्वाचा वाटायला लागला तो तो अनिलला जेव्हा मला मारायला पाठवलं तेव्हा हा विचार नाही केला तू एक करोड करता माझा जीव घ्यायला तयार झालीस ना तुम्ही ते तीस तीस कॅसेट पुन्हा ऐकू नको मला तो तो ताई सहा वाजेपर्यंत तू मला पैसे देणार आहे की नाही सांग नाहीतर ने नेत्रा आणि तू काही पण करा बरं हा ते बावीसशे रुपये दे तुम्ही ते कसले तो तो अगं ते स्ट्रॉबेरी चिक्की आणले ते काय फुकटात नाही आणले पैसे लागले त्याला पैसे दे मला ती पैसे देते आणि म्हणते निघायचं तो म्हणतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ आहे तुझ्याकडे शेखर म्हणतो आदवाईत तू ह्या प्रोजेक्टवर काम केलं पण बरोबर आता नेत्राला घेऊन जा तो म्हणतो अच्छा हा प्लॅन आहे तुमचा शेखर त्याच्यावर ओरडतो आणि आदवाईत त्याच्यावर तेवढ्यात तेजस येतो आणि म्हणतो आदवाईत काय झालं आणि एवढा आवाज का वाढला तू कुठे जातोय तो म्हणतो मी बँकेचे कामं करून येतो आणि मी नाशिकला नाही जाणार तेजसला पाठवा हवं तर नेत्रामंत्री आबा बंटी मामा जिवंत आहे आणि दोघं एकमेकांकडे ज्या पद्धतीने पाहत होते ना मला असं वाटतं त्या बंटी मामाला हाताशी धरून नक्की काहीतरी करणार आबा मला खूप भीती वाटते हो सगळ्याची त्या अद्वाई साहेब काहीच ऐकून घेत नाहीये आबा म्हणतात नेत्रा आपल्या हातात सावध राहण्यापलीकडं पलीकडं काहीच नाहीये ग ती नियतीये मला असं वाटतं काहीतरी मोठं घडणार आहे नेत्रा म्हणते म्हणजे ते म्हणतात बघ ना त्याला अजूनही शिक्षा मिळाली नाहीये म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी गुड आहे शेखर नेत्राला फोन करतो आणि म्हणतो बघ ना तो अद्वैत माझं ऐकतच नाहीये अद्वैत मोबाईलवर बोलत गाडीमध्ये बसतो पण ते आधीच नेत्रा बसलेली असते तो आता इथे काय आली तू तुमची साहेब ऐका ना तुम्ही चिडू नका तोंट मी नाही चिडत तू चिडायला लावती तो बोलत असतो तिथे साहेब चला ना तुम्हाला उशीर होतो ना शेखर फोन करून सांगतो माझा मुलगा तेजस नाशिकला येणार आहे फोन ठेवल्यानंतर तेजसला म्हणतो तू तरी जाणार आहेस ना का तुला पण जायचं नाही तेजस म्हणतो नाही नाही मिस्टर राज्याध्यक्ष असं काही नाही तुम्ही ह्या कंडिशनमध्ये एवढं काम करता मला त्याचं खूप कौतुक वाटतं खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून मला माहिती आहे तुम्ही कसला विचार करता या पहिले आपण यावर कधीच बोललो नाही इनफॅक्ट मीच कधी बोलायचा प्रयत्न केला नाही पण माझ्या आयुष्यात ज्या घटना घडल्या ना मी आता समोरच्याचा विचार करतोय कोण कुठल्या कंडिशनमध्ये असेल आता त्याच्या आयुष्यात पुढे काय घडणारे नाही सांगता येणार शेखर म्हणतो हम्म तर तो अद्वैत बाबतीत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तो रागाते म्हणून रिॲक्ट होतो हसून म्हणतो हे माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगू शकतं त्याचं प्रेम आहे तुमच्यावर इनफॅक्ट प्रत्येक मुलाचं आपल्या बाबांवर असतं काहींना ते व्यक्त करता येतं काहींना नाही येत काहींना ती संधीच मिळत नाही पण तुमच्या आणि आदोईच्या बाबतीत असं काही होणार नाही तो कधीच लांब जाणार नाही तुमच्यापासून डोंट वरी शेखर म्हणतो तेजस थँक्यू तो म्हणतो ठीक आहे मी नाशिकच्या तयारीला लागतो तो जायला लागतो शेखर म्हणतो तेजस तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला बाबा म्हटला तरी चालेल तेजसला वाईट वाटतं पण तो निघून जायला लागतो शेखर फक्त बघत राहतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद